श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। सुखी संसार होण्यासाठी पती पत्नीने या सहा पद्धतीने वागावे। स्वामी समर्थांचे विचार जे संसार सुखाचा करण्यास हातभार लावतील, प्रत्येक पती पत्नीने या सहा पद्धतीने वागायलाच हवं। लग्न तेव्हाच टिकते जेव्हा तुम्ही काहीतरी तडजोड करता। पती पत्नीच्या नात्यात चढ उतार तर होतच असतात, मात्र लग्नानंतर योग्य पद्धतीने हे नातं सांभाळायला हवे। स्वामी समर्थांचे हे उपदेश तुम्हाला नक्कीच सुखी संसार होण्यासाठी मार्गदर्शन करतील। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। अनेक जण स्वामी समर्थांचे भक्त आहेत, तर जीवनाचे सार आपल्या आयुष्यात वापरल्यास पती पत्नींचे जीवन नक्की सुखाचे होऊ शकते। स्वामींनी केलेले उपदेश हे आयुष्यात जर आचरणात आणले तर संसार नक्कीच सुखाचा होईल। संसाराचा पाया हा विश्वासावर असतो। पती आणि पत्नीने एकमेकासोबत कसे राहावे जेणेकरून आयुष्य सुंदर होईल, संसार सुखी होईल, तर सुखी संसार होण्यासाठी सहा पद्धती या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत। त्या जर तुम्हाला आवडल्या तर व्हिडिओला लाईक आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। एक, मी पणा दूर ठेवा। संसारात पती आणि पत्नी हे एक समान असतात। संसाराचा गाडा नीट सावरायचा असेल तर दोघांकडेही अहंकार आणि मीपणा असून चालत नाही। स्वामी नेहमीच आपल्याला सांगतात, मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपा, तरच कधीच अपयश येणार नाही। दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला, अहंकार जपला नाही, तर नक्कीच संसार सुखाचा होईल। दोन, त्याग करा, आत्मानंद मिळेल। संसार म्हटलं की सर्व काही आपल्याला हवं तसं चालत नाही। कधी पतीने पत्नीसाठी तर कधी पत्नीने पतीसाठी त्याग करणे गरजेचे आहे, आणि यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंदच प्राप्त होतो। एकमेकांसाठी गोष्टी केल्याने प्रेम वाढते आणि त्यागातून एकमेकांबद्दल किती प्रेम आणि आदर आहे याचीही प्रचिती येते। त्यामुळेच स्वामींनी त्याग करा, आत्मानंद मिळेल असं म्हटलं आहे। तीन, एकमेकांना समजून घ्या। नवरा बायकोचे नाते हे जन्मभरासाठी असते आणि ते नाते टिकून ठेवण्यासाठी समोरच्याला समजून घेणे खूप गरजेचे आहे। बायकोने नवऱ्याला तर नवऱ्याने बायकोला अडचणीच्या काळात मदत केली पाहिजे। नवऱ्याच्या आर्थिक परिस्थितीत बायकोने मदत केली पाहिजे, तर बायकोच्या आजारपणात नवऱ्याने तिची काळजी घेतली पाहिजे। एकमेकांना समजून घेतलं, एकमेकांना धीर दिला, तर संसार हा दीर्घकाळ आनंदात आणि यशस्वी होईल हे नक्की। चार, एकमेकांचा आदर करणे किंवा एकमेकांना आदर देणे। स्वामी म्हणतात, पती पत्नीच्या नात्यामध्ये आदर असेल तर ते नाते खूप काळ टिकते। असं नाही की बायकोनेच नवऱ्याचा आदर केला पाहिजे, तर नवऱ्याने सुद्धा बायकोचा आदर केला पाहिजे। ज्या नात्यात आदर आहे, सन्मान आहे, तिथेच प्रेम टिकून राहते। एकमेकांच्या उणीवा न काढता जसे आहे तसे आपलेच म्हणून समजून घेऊन पुढे चालत राहिले तर संसार सुखी होणार हे नक्की। पाच, दुसऱ्याला दुःख सांगत बसू नका। जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या जवळच्या व्यक्तीला अर्थातच पतीला वा पत्नीला सांगा, जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही। पती पत्नी सुखदुःखात एकमेकांना आधार देतात, तेच पती पत्नी जन्मभर एकमेकांचे साथी बनून राहतात। आणि ज्या घरात पती पत्नी एकमेकांचे साथी असतात त्या घरात कोणतेही दुःख हे मोठे नसते। लोकांना दुःख कळाल्यास त्याचा भाऊ होण्यास वेळ लागत नाही, म्हणून आपले दुःख आपणच कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आपले स्वामी आपल्याला नेहमी सांगतात, अडचणी आयुष्यात नव्हे मनात असतात। संसाराच्या रहाट गाडग्यात अडचणी या येतच राहणार, म्हणूनच स्वामी सांगतात, अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात। आणि ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल।
ज्या घरात पती पत्नी आत्मविश्वासाने प्रेमाने आदराने एकत्र राहतात त्या घरात कोणत्याही अडचणीतून मार्ग हा निघतोच आणि संसार हा सुखी होतोच. सुखी संसारासाठी हे उपदेश सर्वांनी आचरणात आणावे ही एकच विनंती आहे. हा व्हिडिओ इथपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा.